नमस्कार, संच टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आता आपण आहोत आटपाडीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये. तर महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आटपाडीचं कायमच चर्चा असते, इथल्या बाजाराची महाराष्ट्रभर चर्चा असते. कारण इथला डाळिंबाचा सौदा असेल किंवा इथं या बाजार समितीमध्ये असणाऱ्या भौतिक सुविधा असतील, त्याचबरोबर इथं असणाऱ्या शेळ्या मेंढ्यांना जो विक्रमी दर असतो याची तर संपूर्ण देशभरामध्ये चर्चा असते. आणि आज असाच एक प्रकार शनिवारच्या आटपाडीच्या बाजारामध्ये आपल्याला आज बघायला मिळतो. ते म्हणजे फक्त 5 बकऱ्यांची किंमत टोटल 19 लाखाची या ठिकाणी विक्रमी विक्री झालेली आहे. मग एकंदरीत कानाला ऐकायला डोळ्याला बघायला हे विश्वास बसत नाही किंवा बघून सुद्धा विश्वास बसणार नाही असं एकंदरीत इथला रेट आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आज आपल्याला बघायला मिळतं. तर आज आता नेते आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती ज्यांनी हे विकले आहेत आणि ज्यांनी घेतले हे सर्वच प्रत्यक्ष तिथं आहेत. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा जाऊयात ज्यांनी विकले आहेत त्यांच्याकडे आणि संपूर्ण माहिती आपण घेऊयात. काय सांगाल, आज फक्त 5 बकऱ्यांची किंमत 19 लाख रुपये केलंय. आज एवढा आनंद होतोय की ह्याच्यात मावत नाही असं झालंय मला. एक नंबर दर मिळाला माझ्या पिल्लाला, कष्ट घेतलेला मला समाधान मिळालं. ते सेवा केलेली आज त्यासनी काजू बदाम जरी मी चारलं मग पिंड्याऐवजी तरी त्यांचे उपकार फिरणार नाही. ते एवढा उपकार त्या मेंढीने माझ्यावर केलाय. तुमच्याकडे येतोय फक्त 5 बकऱ्यांची किंमत 19 लाख रुपये केलेला असं नेमकं काय आज महाराष्ट्राला पटत नाही? काय सांगाल, महाराष्ट्राला पटण्यासारखंच मी सांगतो. मी एक शेतकरी आहे, व्यापारी आहे, पण या बाजारपेठेत सध्या आटपाडी बाजारपेठ जिल्ह्यातली एक नंबरची बाजारपेठ झालेली आहे. आणि या मार्केट कमिटीचं विशेष म्हणजे गोर गरीब या माझ्या धनगर समाजाला, या मेंढपाळ समाजाला, सर्व समाजाला सांभाळून नेणारा हा मला वाटते महाराष्ट्रातला पहिला मार्केट कमिटीचे आमचे पुजारी साहेब असतील, कारण ते संतोष पुजारी असतील. कारण इतके व्यक्तिमत्व चांगलं आहे आणि या मेंढ्यांना महत्त्व देणारं, शेळी पालनाला महत्त्व देणारं, खरा पहिल्यांदा मी अशी व्यक्ती बघितली की राजकारण बाजूला ठेवून सात्विक विचार पुढे समाजापुढे मांडणारं आणि शेळ्या मेंढ्यांना किंमत देणारा पहिल्यांदा अशी व्यक्ती मी बघितलेली आहे. मेंढी म्हणजे आता मार्केट मेंढी ही देशी जात आहे आणि ती दिसायला सुंदर आहे, रोगराईला बळी न पडणारी आहे. आणि याचं उत्पन्न म्हणजे कमी खर्चात, हा मेंढ्यांचा खर्च कमी आहे, उत्पन्न जास्त आहे. आणि आमच्या सोमनाथ माळीने अतिशय सुंदर पद्धतीने याचं नियोजन करून पालन केलेलं आहे. विशेष जास्त कष्ट नाही, परंतु त्यांच्याकडे एक जातीवंत अगदी खानदानी माळगड मेंढीचे ओरिजिनल ब्रीड आहे. आता त्यांच्या बकऱ्याला 40 लाखाची मागणी झालेली आहे, पण मी जाहीररित्या सांगतो आज मी स्वतः 51 लाखाला घ्यायला तयार आहे. जर त्यांची मानसिकता असेल तर मी स्वतः खरेदी करायला तयार आहे. मग मला स्टेजवर बोलायचा चान्स मिळालेलं नाही, कारण अनेक मान्यवर होती, वेळेचं भान राखून गोरगरीब समाज हा उन्हात थांबलेला होता, त्यामुळे आम्हाला बोलता आलं नाही. पण आमच्या मेंढपाळांना, गोरगरिबांना किंमत देणारा सांगली जिल्ह्यातला पहिला खासदार असेल देश स्वतंत्र झाल्यापासून. या मेंढपाळला, या गरीब समाजाला किंमत देणारा खासदार इथे येतो आणि एका मेंढी पालन करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान होतोय, ही आनंदाची गोष्ट आहे, अतिशय चांगल्या पद्धतीची गोष्ट आहे. आणि आमची भैया यांनी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने आमच्या गोरगरीब समाजाला स्टेजवरून किंमत दिली आणि मार्गदर्शन पण चांगलं केलं. आणि या मार्केट कमिटीचं जेवढे उपकार मानावं तेवढं थोडेच आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा वाद आहे की नक्की माणग्या मेंढी कोणाची? हा, महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये वाद चालू आहे. ही मेंढी देशी ओरिजिनल जात आहे. हिचं संगोपन आणि हिचा उगम स्थान सिद्धनाथ हे गाव आहे, जत तालुक्यातलं. सिद्धनाथ आणि कुलाळवाडी हे दोन गाव आहेत, इथं ह्या मेंढीचं उगमस्थान आहे. आणि ही महाराष्ट्राचीच मेंढी आहे. महाराष्ट्र सरकारनं मानांकन दिलेलं आहे की माळगाड मेंढी म्हणून हे नाव दिलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारनं, भारत सरकारनं सुद्धा याला किंमत दिलेली आहे आणि मानांकन देऊन त्यांनी माळगाड मेंढी हे जाहीर केलेलं आहे. आणि ही महाराष्ट्राचीच आहे. लोक आहिला देवी शेळी आणि मेंढी विकास महामंडळ जे आहे तिथं जर बघितलं तर जी काही आता अनुदान दिलं जातं तो अनुदान धनगर समाजाला किंवा शेळ्या मेंढ्या संगोपन करणारा तो पुरवठा होत नाही, तर त्याच्यामध्ये निधी वाढण्यासाठी काही तुमचे प्रयत्न असतील का भविष्यात? याच्यापूर्वी सुद्धा मी जिल्हा परिषदमध्ये पशुसंवर्धन विभागाचा सभापती म्हणून काम केले. त्यावेळेला सुद्धा आपण ज्या योजना आणल्या होत्या त्या शेळ्या मेंढ्यांसाठी आपण जिल्हा परिषदच्या स्वनिधीमधून योजना आणल्या होत्या, त्याचाही लाभ देण्याचा त्यावेळेला खूप प्रयत्न झाला आहे. पण तुम्ही जी आता अपेक्षा व्यक्त केली ती वास्तव त्याचं खरं आहे की त्यांना अजून त्या धनगर समाजाच्या लोकांना, जे मेंढपाळ लोक आहेत, त्यांना ह्या विषयाचं अनुदान, वाढीव अनुदान मिळालं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत. निश्चितपणे ह्या सगळ्या मागण्या मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानापर्यंत पोहोचून त्या पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आम्ही 100% पूर्ण करू. मी मार्केट कमिटीच्या सगळ्या लोकांचं पहिल्यांदा अभिनंदन ह्या गोष्टीचं करेन की एका मेंढपाळाचा सत्कार, ज्या माणसानं कष्ट घेतले आणि खूप मोठी किंमत, त्या किमतीपेक्षा सुद्धा त्यांचं प्रेम बघा तुम्ही. म्हणजे 40 लाखाला दर आला, आता हिनी साहेबांनी 51 लाखाला मागितले,
पण त्यांचं प्रेम, आज सुद्धा ते म्हणतात की काजू बदाम घातलं तरी माझ्यावरचे उपकार पेटणार नाहीत, हे प्रेमच त्यांना त्या इथं पण घेऊन आली. अतिशय देखण्या मेंढ्या, म्हणजे कुणालाही पटण्यासारखं नाहीये की 5 मेंढ्या 19 लाखाला, म्हणजे जवळपास 4 लाख रुपये एका मेंढीला किंमत आली. आणि हे खरं मार्केट कमिटीनं एक प्राथमिक स्वरूपात सत्कार घेतलाय. खूप मोठा बाजार इथं बसतोय. या मार्केट कमिटीमध्ये पूर्वी डाळिंबाचाच फक्त सौदा व्हायचा, आता कांद्याचा झालाय. मधल्या काळामध्ये त्यांनी आंबा महोत्सव घेतला होता. आणि अतिशय चांगली बाजार समिती ह्या दोन, म्हणजे आमचे सभापती संतोष भाऊ आणि उपसभापती राहुल गायकवाड, त्यांचे सगळे संचालक, जरी इलेक्शन झालं असलं तरी सगळे संचालक मिळून मिसळून त्या ठिकाणी काम करतात. आणि मला असं वाटतं की जिल्ह्यामध्ये आता टॉपची मार्केट कमिटी म्हणून आटपाडी मार्केट कमिटी उद्यास यायला लागली. त्याचा विकास होण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी असेल, खानापूर, जत, कवटे, मंगळ, तासगाव असेल, ह्या सगळ्या भागात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. परंतु एक काळ असा होता मेंढपाळ बांधवांसाठी काही जमीन राखीव ठेवण्यात आली होती मेंढरं चरवण्यासाठी, पण आता ती गेली कुठं? तर मगाशी स्टेजवरती काही लोकांनी अपेक्षा व्यक्त केली की ते दुबई गुरण जे होतं ते लांडग्याच्या प्राण्यासाठी संवर्धनासाठी राखीव ठेवा असं आदेश झाला आहे. तो खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षासुद्धा आमच्या मेंढपाळांना त्याचा मदत झाली पाहिजे. आणि ते वास्तव असं आहे की त्या सगळ्या मेंढपाळांना आमच्या तिथे चरण्याच्या ज्या व्यवस्था पूर्वी होत्या त्याच व्यवस्था आत्तासुद्धा असणं गरजेचं आहे. पूर्वंपारपासून जी जिथं चराई चालू होती तिथं चराई चालवण्यासाठी आपण शासन दरबारी 100% प्रयत्न करूया. कारण अत्यंत संवेदनशील विषय आहे, कारण हा एका ठिकाणी राहणारा मेंढपाळ नाही आमचा, सगळीकडेच फिरत असतो. पण आपल्याच भागामध्ये ती जी सोय झाली तर निश्चितपणे त्यांची थोडीशी भटकंती कमी होऊ शकते आणि आपल्या इथलेच त्यांची व्यवस्था होऊ शकते. आता अलीकडच्या काळामध्ये मेंढपाळ बांधव किंवा त्यांची जी पुढची पिढी आहे ते हा व्यवसाय स्वीकारायला तयार होत नाही, म्हणजे त्यांच्या जे उणीव आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते निश्चितपणे मार्गी लागलेले नाहीत, काय सांगाल? 100% बरोबर आहे. तर नवी पिढी आता त्यात दोन बदल आहेत, एक पिढी शिकली आहे पण त्या घरामधल्या पूर्वीचं शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, पण आज सुदैवानं काही मुलं त्यांच्यातली शिकली आहेत, चांगल्या पदावरती गेलेत. मेंढपाळ जरी असले तरी सुद्धा काही लोक आज अधिकारी होत आहेत, चांगल्या शिक्षण नोकरीला त्या ठिकाणी मुलं प्राधान्य देतात. पण मला असं वाटतं की घरातल्या काही लोकांनी तरी हा व्यवसाय परंपरा जपली पाहिजे, टिकवली पाहिजे. आणि जर ते फेल्युअर होत असेल तर ते आमचं अपयश आहे, ती जबाबदारी स्वीकारून त्या लोकांसाठी जेवढं काही शासनाच्या माध्यमातून करता येईल ते करायला पाहिजे. आज हा मेंढपाळ व्यवसाय आहे तो एका समाजापुरता मर्यादित राहिला आहे, सर्व समाजातील समाज बांधव आहेत तो हा व्यवसाय करतायत. तर या पूर्ण संपूर्ण मेंढपाळाला तुम्ही कशा प्रकारे उद्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करणार, कशा पद्धतीने न्यायालयात? नाही, 100%, कारण आता पूर्वी फक्त धनगर समाज हा मेंढपाळ करत होता, पण आज आपण बघतोय की अनेक बऱ्यापैकी सगळे लोक ह्याच्यामध्ये आता उतरत आहेत. आणि मला असं वाटतंय की आपल्या भागामध्ये पूर्वी पाण्याची कमतरता होती, आज सुदैवानं पाणी फिरल्यामुळं त्याचं प्रमाण वाढत चाललंय. आणि आज मुलांना त्याच्यामध्ये थोडासा फायदा दिसत असल्यामुळं तो फायदेशीर व्यवसाय आहे, त्याच्यामुळं सगळ्या समाजातली मुलं ह्यामध्ये आज सहभाग घेत आहेत. आणि मला असं वाटतंय की आटपाडी हे त्याचं सेंटर व्हावं, कारण बाजार खूप मोठा होतो एवढ्यापुरतंच मर्यादित न राहता की माडगाव जात असेल किंवा आमच्या आटपाडीतल्या देशी जाती असतील, या सगळ्या जाती मेंढ्यांच्या या चांगल्या प्रमाणे चांगल्या पद्धतीने इथं वाढल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत, यासाठी सगळ्या स्तरावरती प्रयत्न व्हायला पाहिजेत. निश्चितपणे भविष्य काळामध्ये तुम्ही जसं मला सांगला, जर मला संधी मिळाली, आम्हाला नेतृत्व करण्यास संधी मिळाली, तर आम्ही 100% ह्या समाजासाठी, ह्या नव्या पिढीनं ह्या व्यवसायामध्ये यावं आणि तो व्यवसाय करत असताना त्याचा त्यांना फायदा व्हावा, यासाठी शासन दरबार आम्ही 100% ताकदीने प्रयत्न करू. यानंतर आता आपण जाऊयात. सोमनाथ जाधव, ज्यांनी 5 बकऱ्या ज्यांना दिलेल्या आहेत त्यांच्याकडे जाऊयात. आता उत्तम शेठ आहेत, तुमच्या अगोदर सुद्धा वेगवेगळे व्यवसाय आहेत, आता परत तुम्ही मेंढपाळ व्यवसायाकडे उतरताय, काय सांगाल? नेमकं काय बघून एवढ्या महागड्या किमतीच्या तुम्ही हे बकरी घेतलेला? हे आपण शोकसाठी घेतलेले, त्या सगळे आपला व्यवसाय आहे शेती, त्यासाठी आपण घेतलेले. हाऊस आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा किंमत करायला दानत असावी लागते. मगाशी भाषणात सांगितले पैसा असून चालत नाही, पण शेतकऱ्यांना सुद्धा एवढं किंमत देणार मला सुद्धा पहिलाच माणूस असेल, त्यांची सुद्धा किंमत योग्य करणं हे त्यासाठी दानत असावे लागते. साहेब, मला असं माडगाव मेंढीविषयी असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये आता आमची माडगाव मेंढी खूप नावारूपाला आलेली आहे. आज सोमनाथ माळी यांची 5 पिल्लं 19 लाखाला विक्री झाली, हे सत्यत आहे, हे काय डोंगेपणा नाही, काही नाही, पण यांचं सुद्धा रेकॉर्ड मी मोडलेलं आहे. भारतामध्ये 6 मेंढ्या 80 लाख रुपयाला मी विकलेले आहेत. हा व्यवहार योग्य आहे, खरा आहे, म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा जास्त किमतीने मी विकलेले आहेत.
आणि 12,21,000 मी 3 महिन्याचं पिल्लू विकलेलं आहे. या मेंढीला दिवसेंदिवस वाढायला लागलेलं आहे. मी ज्या मेंढ्या 20 मेंढ्या 40 लाख रुपयाला विकल्या त्यातल्या 10 मेंढ्या या 3-4 दिवसातच 35 लाखाला 10 मेंढ्या मागितलीत. घेणाऱ्याला 10 मेंढ्या शिल्लक आहेत. ह्या महिन्यात 2 महिन्यातला हा सांगालोय कारभार सगळा. या मेंढीला मागणी भरपूर व्हायला लागलेली आहे आणि समाज सुद्धा स्वीकारायला आहे की प्रत्येकाने आपल्या दारात एक लक्ष्मी असावी. देशी गाईला आपण लक्ष्मी समजतो, तसं प्रत्येक समाजात सगळेजण म्हणाले की 2-3 मेंढ्या किंवा लाहोरं आमच्या दारात असावी असं सगळ्यांची मागणी व्हायला. तरुण युवकाला मला असं सांगायचं आहे की प्रत्येकाने कमीत कमी तुम्ही 5-5 मेंढ्या तरी पाळून एकदा बघा किंवा पिल्ल्यांचं संगोपन करून बघा. तुम्हाला 3 ते 4 महिन्यात दाम दुप्पट किंमत आहे त्याच्यात. 6,000 पिल्लू तुम्ही 3-4 महिने सांभाळला तर ते 12,000 रुपयाला विकलं जात आहे. हे सर्व आमच्या गोरगरीब समाजाला सगळ्याला माहीत आहे. बघा तुम्ही ट्राय करा, याचं पालन पोषण करा, मेंढीचा महिमा वाढवा आणि प्रत्येकाच्या घरी असावं असं मला वाटतं. तर सरांनी आपल्या पाटील सरांनी सांगितले की 20 लाखापर्यंत आता जी मिळणारं जे प्रकरण आहे त्यात 10 लाख रुपये अनुदान आहे, 10 लाख रुपये आपण परत रिटर्न करायचे. हो तर आता तुम्ही किमती बघितली ह्याच्या, भविष्यात एखाद्या गरीब माणसाला बाबा ह्या मार्गामध्ये शिरायचं झालं तर ह्यासाठी आता भविष्यातलं भावी आमदार म्हणून आम्ही सगळे तुमच्याकडे बघतो. तर तुम्ही आमदार झाल्यानंतर परत ते अनुदान वाढवण्यासाठी काय प्रयत्न करा? अनुदान वाढवण्यासाठी आपण 100% प्रयत्न करूया. आणि मला असं वाटतं की आणखीन त्याचे 20 लाखाची मर्यादा आहे ती सुद्धा वाढून घेता येते का आपण शासनासंदर्भात प्रयत्न करू आणि अनुदानाची रक्कम सुद्धा वाढवून टाकू. मार्केट कमिटीचा संचालक म्हणून मी या ठिकाणी बोलू इच्छितो की आटपाडी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील साहेब आणि खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलचे नेते सुहास भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व संचालक मंडळ या ठिकाणी काम करीत असून या ठिकाणी शेतकऱ्याला प्रोत्साहित करण्यासाठी त्यामध्ये आम्ही आंबा महोत्सव भरवला कारण आंब्याची लागवड ह्या भागामध्ये भरपूर व्हायला लागले आणि ह्या लोकांनी आंब्याचं चांगलं उत्पन्न घ्यावं आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबे या मार्केट कमिटीत आणावे म्हणून आम्ही या ठिकाणी आंबा महोत्सव भरवला. या ठिकाणी शेळ्या मेंढ्याच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर आम्ही या ठिकाणी प्रत्येक वेळेला जे शेळ्या मेंढ्याचे जे ज्यादा किमती आहेत ते शेतकऱ्याचा या ठिकाणी बक्षीस देऊन त्या ठिकाणी आम्ही सत्कार करतो कारण त्या लोकांना आम्हाला प्रोत्साहित करायचं आहे. आज या ठिकाणी 5 बकऱ्यांची किंमत जवळजवळ 19 लाख रुपये झाली म्हणजे त्या शेतकऱ्याला कुठेतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे हा एक दृष्टिकोन डोळ्यात ठेवून आज उद्या आज 19 लाखाला त्यांनी विकली उद्या त्यांच्या जवळजवळ ते 50-60-70 लाखाकडे त्यांनी विक्री करावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्ही आज त्यांचा सत्काराचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. आज आमच्या मार्केट कमिटीला अ वर्ग मिळाला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये अ वर्ग मिळणारी ही पहिली बाजार समिती आहे. सांगलीनंतर फक्त आटपाडीच आहे आणि राज्यामध्ये जवळजवळ आमचा 4th क्रमांक आहे. राज्यामध्ये आम्ही कसं 1st क्रमांक येऊ या दृष्टिकोनात आम्ही सर्व संचालक मंडळ सगळं राजकारण विरहित या ठिकाणी आम्ही काम करून 9 अध्यक्षांच्या 9 जागा आहेत, विरोधकाच्या 9 आहेत पण आम्ही ज्यावेळेला मीटिंग आमची होते त्यामुळे कुठलाही भेदभाव न ठेवला, कुठलाही राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर न ठेवता शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्याला या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुविधा देता येतील यावर चर्चा होते आणि विकासाच्या दृष्टिकोनातून ही मार्केट कमिटी राज्यामध्ये 1 नंबर कशी येईल हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या ठिकाणी आमच्या मार्केट कमिटी सभापती संतोषबा पुजारी आणि उपसभापती राहुलदादा गायकवाड आणि सर्व संचालक या ठिकाणी आम्ही काम करीत आहोत. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर प्रत्यक्षात या ठिकाणी आजचा जो व्यवहार आहे तो आपण सर्वांनी बघितलेला आहे. फक्त 5 बकऱ्यांची किंमत जवळपास 19 लाखाची या ठिकाणी विक्री झालेली आहे. चला तर मग आता वेळ झाला इथंच थांबण्याची, पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं संचित TV News. धन्यवाद.